मुसळधार पाऊस, नदीला पूर आणि नदीच्या पुलावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नाही. पाण्याचा प्रवाह अफाट. बस रस्त्यावर येऊन थांबली. पुढे नेण्याची हिंमत चालकालाही झाली नाही. अखेर बस पुढे नेण्याची हिंमत चालकाने केली आणि शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं. अख्खी बस रस्त्यावरील पुराच्या पाण्याने ओढून नेली आणि अखेर ती नदीत कोसळली. ही थरारक घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेनं पुराच्या पाण्यात गाडी घालणं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा अधोरेखित झालंय. उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केलाय. त्याच दरम्यान उत्तराखंडच्या चंपावत इथे ही बस पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. ही घटना टणकपूरच्या किरोडा बरसातीन आल्यावर घडली. स्थानिकांच्या मदतीने सुदैवानं बसच्या चालकाला आणि त्याच्या मदतनीसाला लोकांनी कसं वसं बाहेर काढलं, त्यामुळे ते दोघंही बाल बाल बचावलेत. दरम्यान कालच मध्य प्रदेशात झालेल्या एसटी अपघातात 13 जण ठार झाली. मध्य प्रदेशच्या थारमध्ये इंदोर अमळनेर एसटी बस ही पुलावरून थेट नदीत कोसळली. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. नदीवरून कोसळून झालेल्या बस अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्ये स्कूल बस पुराच्या पाण्यात कोसळली आहे.